करतील असं मी काय अपेक्षित केलं. याच्यापूर्वी अनेक वेळेला जमाव माझ्या घरात येतात नेहमी, 100-150 लोकांच्या संख्येने एखाद्या प्रश्नासाठी येतात. मग ते कधी कार्यालयात भेटतात, कधी मी कारखान्यावर गेल्यावर तिथं भेटतात. हा माझा रुटीन आहे, म्हणजे असं काही जमाव येणार किंवा माणसं येणार म्हणून वेगळं काही मला वाटलं नाही. चुका होती म्हणून मी घरातच थांबलो. परंतु जमाव घरापर्यंत येण्याच्या आधीपासून त्यांनी दगडफेक सुरू केली, 200-300 फुटाहून साधारण दगडफेक सुरू केली, आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून ही सगळ्या घटना घडली. याच्यात फार कमी आंदोलक होते आणि जास्त समाजकंटक होते. त्यावेळी मानसिकता काय होती की अरे अचानक असं का झालंय? माझी मानसिकता विचारताय का? माझी मानसिकता एकदा दगडफेक सुरू झाल्यानंतर मला लक्षात आलं की हे काहीतरी कट करून लोक आलेले आहेत. मराठा आंदोलनामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात तीव्र होतं. अनेक आमदारांची घरं जी आहेत ती जाळण्यात आली होती. आपल्यासोबत प्रकाश सोळंके आहेत जे माजलगावचे आमदार आहेत, त्यांचं घर जे आहे ते या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झाला आणि जाळलं देखील. प्रकाश सोळंके त्यावेळी घरात होते, एकूण काय मानसिकता होती? कारण अनेक वर्ष राजकारणामध्ये आमदार असतील, मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे, अशा पद्धतीनं आंदोलन जे आहे ते कधी मराठवाड्यात पाहायला मिळालं नाही, ते यावर्षी या दिवशी पाहायला मिळालं आहे. आपल्यासोबत प्रकाश सोळंके, त्यांची एकूण त्या दिवशी काय मानसिकता होती आणि कशा पद्धतीने ते सगळ्या परिस्थितीला सामोरे गेले ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. साहेब, काय परिस्थिती होती त्या दिवशी? मी त्या दिवशी माजलगाव बंदचा कार्यक्रम आखला गेलेला होता आणि त्या बंदच्या कार्यक्रमामध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येनं माजलगाव शहरात आले होते. अंदाजे 4-5 हजार लोकांचा तो जमाव होता. त्यांनी माजलगाव बंद यशस्वी केला. त्याच्यानंतर एका चौकामध्ये ते जमलेले होते आणि त्याच वेळेस साधारण नेहमीप्रमाणे मी 10 वाजता माझ्या कार्यालयात लोकांचे प्रश्नाच्या संदर्भात त्यांना भेटण्यासाठी बसतो. 10-12, 1-2 वाजतील जेवढे, तर त्या पद्धतीने मी तयार होऊन माझ्या ऑफिसमध्ये जाणार होतो. इतक्यात काही माझे कार्यकर्ते मला त्या ठिकाणी त्यांनी सूचना दिली की हा जमाव तुमच्या घरावर यायची शक्यता आहे. तर मी म्हणलं येऊ द्या, आल्यानंतर आपण चर्चा करू, काही मार्ग असेल तर बघू. मला काय एवढं ते हल्ला करतील, दगडफेक करतील असं मी काय अपेक्षित केलं. याच्यापूर्वी अनेक वेळेला जमाव माझ्या घरात येतात नेहमी, 100-150 लोकांच्या संख्येने एखाद्या प्रश्नासाठी येतात, मागणी मांडतात, काही अपेक्षा असतील त्या मांडतात. आणि हे रोजचं आहे आमचं, म्हणजे साधारणतः दिवसभरात 1000-1500 लोक मला भेटतात. मग ते कधी कार्यालयात भेटतात, कधी मी कारखान्यावर गेल्यावर तिथं भेटतात. हा माझा रुटीन आहे, म्हणजे असं काही जमाव येणार किंवा माणसं येणार म्हणून वेगळं काही मला वाटलं नाही. मला असं वाटलं की या आरक्षणाच्या संदर्भात माझी भूमिका ते जाणून घेतील किंवा काय रोष असेल ते मला सांगतील, मी काय करावं ह्यासुद्धा त्यांच्याकडनं मला जाणून घेता येईल अशी माझी त्यामागची भूमिका होती. म्हणून मी घरातच थांबलो. परंतु जमाव घरापर्यंत येण्याच्या आधीपासून त्यांनी दगडफेक सुरू केली, 200-300 फुटाहून साधारण दगडफेक सुरू केली. ते मोठ्या प्रमाणात माझं गेट तोडून टाकलं, ते घरामध्ये घुसले, ऑफिसमध्ये घुसले, मोठा विध्वंस त्यांनी केला. त्यांच्याकडं पेट्रोलचे बॉम्ब होते, शस्त्र होती, कुऱ्हाडी होत्या, सत्तूर होते, दगडं होती मोठ्या प्रमाणात. आणि असे पूर्व तयारीनं ते लोक आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून ही सगळ्या घटना घडली. याच्यात फार कमी आंदोलक होते आणि जास्त समाजकंटक होते, इतर जातीचे होते, प्रोफेशनल जे असतात, काही आता त्यांची जातीचं नाव मी घेणार नाही, परंतु जे नेहमीच सगळ्या दंग्यात असतात असे काही समाजकंटक त्याच्यामध्ये होते. पण त्यावेळी असं वाटलं नाही का की हे अचानक काय होतं आहे? तुम्ही कोणाशी संपर्क केला, पोलिसांशी संपर्क केला असेल किंवा स्वतःला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केला असेल? नाही, मी पोलिसाशी संपर्क केला, परंतु पोलिसांची एकंदरीत वागणूक जी पाहिली त्या दिवशी, ते कुठल्याही ॲक्शन घेण्याच्या मनस्थितीमध्ये पोलीस नव्हते. काय त्यावेळी मानसिकता काय होती की अरे अचानक असं का झालंय? माझी मानसिकता विचारताय का? माझी मानसिकता एकदा दगडफेक सुरू झाल्यानंतर मला लक्षात आलं की हे काहीतरी कट करून लोक आलेले आहेत, काहीतरी नियोजन आहे. कुणी असं आंदोलन कशाला पेट्रोल बॉम्ब घेऊन येतील, शस्त्र कशाला घेऊन येतील, दगड कशाला घेऊन येतील? तेव्हा मला ज्यावेळेस दगडफेक सुरू झाली तेव्हा त्याचा मला अंदाज आला की
हे पूर्वनियोजित आहे आणि जाणीवपूर्वक आपल्या राजकीय विरोधकांनी आणि काही लोकांनी हा कट रचलेला आहे. प्रोटेक्शन आता तुम्ही म्हणाले की एका रूममध्ये गेलो आणि तिथे देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते घुसलेत, त्यावेळी कसं स्वतःला सांभाळून घेतलं किंवा कसं स्वतःला संरक्षण? कार्यकर्ते जे घुसले माझ्यासोबत ते माझं संरक्षण करण्यासाठी घुसले. ते दगडफेक करणारे कुणी नव्हते. इनफॅक्ट ज्यांना पटलं नाही की हे दगडफेक होते, हे योग्य नाही, तेच कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी मला विश्वास दिला की आम्ही तुमच्यासोबत आहेत, जीवात जीव असेपर्यंत आम्ही तुमचं संरक्षण करू. आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर आणि तो त्या जिथं आम्ही थांबलो होतो तिथपर्यंत येऊ शकले नाही. आता एवढी वर्ष राजकारणात आहात, मंत्रीपदापर्यंत तुम्ही गेलेलात, सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, मराठवाड्यात अनेक आंदोलनं झाली, इव्हन नामांतर अधिचं देखील आंदोलन झालं, असं असताना असे काही प्रसंग आले होते का की इतके वाईट के थेट आमदाराचं घर जाण्यापर्यंत मजा गेली आहे? नाही, हे असं पहिल्यांदा मराठवाड्यात घडतं आहे. ह्याच्यापूर्वी काय मला तर आठवत नाही, म्हणजे इव्हन महाराष्ट्रात आठवत नाही. परंपरा आता वडील देखील याच राजकारणात मंत्रीपदे होते, त्याच्यानंतर ती परंपरा तुम्ही सांभाळतात, असे काही अनुभव आलेत का? नाही, मराठवाडा विकासाचं आंदोलन झालं होतं, साधारणतः फार पूर्वीचा काळ आहे, वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना ते एक फार आंदोलन मोठं झालं होतं. अशा वेळेस घेराव घालणं, लोकप्रतिनिधीला बोलणं, अशा काही घटना तुरळक घडत होत्या. परंतु हल्ला करण्याची घटना मला वाटतं की पहिल्यांदाच मराठवाड्यात महाराष्ट्रात घडते. पण ही परंपरा कितपत योग्य आहे? कारण अशी जर परत आता हे तर अतिशय अयोग्य आहे, धोकादायक आहे. असं जर कुठे कुणी म्हणजे उठायचं, कुठेही हल्ला करायचा असे जर प्रकार सुरू झाले तर ते कसे कंट्रोल होणार? म्हणजे कंट्रोलच करता येणार नाही. त्यासाठी पोलिसांनी स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी जाळपोळ होते, ज्या ठिकाणी घरावर हल्ला होतो, अशाच्या बाबतीत एकदम कडक भूमिका घेऊन कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. थेट बीड जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे असे आहेत की ते मराठा वर्सेस ओबीसी किंवा इतर समाज अशा, म्हणजे जळगाव असेल, बीड असेल, असे काही आहेत, ते संघर्ष त्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उफाळून आलेला दिसतोय असं एकूण प्राथमिक अंदाज दिसतोय. नाही, आता मला तर त्याचा काही अनुभव नाही. माझ्या मतदारसंघामध्ये मी 40 वर्ष झालं राजकारण करतो आहे, परंतु सर्व जाती जमाती सर्व वर्ग माझ्यासोबत घेऊन करतो आहे. ते निर्णाळी इलेक्शनमध्ये आम्ही त्यांना प्रतिनिधित्व देतो, मग कारखान्याचे संचालक करणं असो, तिथं असो, नगरपालिकेत असो, असं काही मला माझ्या मतदारसंघात मराठा वर्सेस ओबीसी असं किंवा मराठा वर्सेस मागासवर्गीय असं कधीही चित्र आजपर्यंत दिसलेलं नाही. आजही या आंदोलनाला बहुसंख्य मागासवर्गीयांचा ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. तुम्ही एकूण जी भूमिका आहे ती मुख्यमंत्र्यांकडे किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात मांडली आहे का, किंवा तुमची उद्या बैठक होणार आहे? मला सगळ्यांचे फोन येऊन गेले ही घटना घडल्यानंतर आणि फोनवरून माझी चर्चा झाली. उद्या प्रत्यक्ष भेट होणार आहे, त्यावेळेस निश्चितपणानं त्या बैठकीत आम्ही हे सगळं भूमिका त्या ठिकाणी मांडू. नक्कीच. प्रकाश सोळंके यांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं तो हल्ला झाला आणि त्यावेळी काय परिस्थिती होती, आखोदेखी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी सांगितली. उद्या सर्व मंत्र्यांची बैठक किंवा आमदारांची बैठक जी होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत, त्यावेळी देखील आपण आपली भूमिका जी आहे ती मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे जरी कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.